देवेंद्र फडणवीसांच्या त्या निमुहूर्ताचे विश्वजित कदमांनी केला खुलासा. गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदमांना थेट मुहूर्त लावतो या केलेल्या वक्तव्यावरून चांगली चर्चा रंगली आणि अखेर या मुहूर्ताचा माजी मंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये खुलासा केला आहे. आपल्या आयुष्यात केवळ आत्तापर्यंत 3 मुहूर्त आले. पहिला पतंगराव कदम आणि विजयमाला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर, दुसरा पत्नी स्वप्ना लिहिच्याशी लग्न, तिसरा 2014 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून 1,63,000 मताने निवडून दिले. हे 3च मुहूर्त आत्तापर्यंत महत्त्वाचे आहेत आणि 2024 चौथा मुहूर्त असेल. पण आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातल्या टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागत होतो आणि या कामाबाबतीत ठरलेल्या बैठका झाल्या नव्हत्या. यातून देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांच्या बातमीत मुहूर्त लावण्याचं वक्तव्य केलं. पण त्यावरून महाराष्ट्रात आणि अगदी मतदारसंघादेखील चुकीच्या वावड्या उठण्याचा प्रयत्न झाला. पण आपण कोणाला घाबरत नाही असं देखील विश्वजित कदमांनी स्पष्ट केलं आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुरली या ठिकाणी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीने पार पडलेल्या कृष्णा नदीवरील बुरली सूर्यगाव पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित समारंभात बोलताना कदम यांनी या मुहूर्ताच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. विश्वजित कदमांना कोण विचारतं हे उघड एक दिवशी विश्वजित कदम उघडपणे सांगेल छाती टोकत. आणि म्हणून सत्तार कुणाचं का असणार, राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याच्या पक्षाचा असणार, पण बलूस कडेगावच्या मातीची किमया अशी आहे ज्या मातीत पतंगरावजी कदम साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात करत होते आणि तुमचा विश्वजित कदम करतो त्याच्या कामाला नाही म्हणण्याची ताकद आणि हिंमत महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाची. आणि म्हणून या सगळ्या वावड्या उठतात, अफवा उठतात, मुहूर्त मीडियावाले आहे का कॅमेरे चालू, आता त्याच्यावर बोलतो मी. मी गेले 1.5 महिन्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे पाटबंधारे मंत्री आहेत त्यांच्याकडे पलूस तालुक्यातल्या कृष्णा कॅनल अर्पळा आणि भाणेवाडी पलूस कडेगाव तालुक्यातल्या 3 प्रश्नांबाबतीत गेले 1 महिना मी वेळ मागतो. 2 तरी वेळ दिली सुद्धा, पण ती मीटिंग पुन्हा रद्द झाली. म्हणलं साहेब माझी मीटिंग महत्वाची, कारण शेतकऱ्यांची पिकं जळायला लागली आहेत. आज हा मार्चचा 1-2 आठवडा आहे, अजून मार्च एप्रिल मे जून 4 महिने आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांना लोकांना काढायचे. दुर्दैवाने गेल्या वर्षी महाराष्ट्रातला सर्वात कमी पाऊस पडणारा हा सांगली जिल्हा आहे. हे काही निसर्गाचं माझ्या हातात नाही. आज कोयनेचे पाण्याची पातळी किती, तिथला साठा कटा, याचा सगळा अभ्यास माझा पुरेपूर झालाय. परंतु आज पाण्याचं आवर्तन हे नियमित झालं पाहिजे. सांगली जिल्ह्याला, पलूस तालुक्याला, कडेगाव तालुक्याला, माझ्या जिल्ह्यातील दुष्काळी इतर तालुक्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी आज मी विक्रमदादा सावंत आम्ही झगडतो. आणि मग आम्ही सांगितलं पाण्याच्या बाबतीत राजकारण करू नका, हे करणं पाप आहे. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी जेव्हा दुष्काळ होता, जेव्हा अतिवृष्टी होती, प्रत्येकाला पैसे दिले, कुठल्या पक्षाचा हे कधी पाहिलं नाही, याला तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना हे ज्या चुकीचं वळण जे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सांगली जिल्ह्यात आणि पलूस कडेगाव सुद्धा जी काही नव्याने नेते स्वयंघोषित झालेली जी म्हणतायत आणि आणतायत, ह्याला बळी पडू नका. काम काय केलं, कुणी केलं, हे छाती ठोकपणे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही कदम साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत. हे जर काम होत असेल तर आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे, विश्वजित कदमांच्याशिवाय हे काम दुसरं कुणी करू शकत नाही. अहो दिवस रात्र कशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी झगडतो हे मला सांगायचं. आणि म्हणून त्या दिवशी तो मुहूर्त त्याचा उल्लेख केला. माझ्या जीवनामध्ये काही महत्वाचेच मुहूर्त महत्वाचे. पहिला मुहूर्त ज्या दिवशी मी पतंगरावजी कदम आणि विजयमाला कदमांच्या पोटी जन्माला आलो, हा पहिला मुहूर्त माझ्या आयुष्यातला महत्वाचा. दुसरा मुहूर्त ज्यावेळेस माझी पत्नी स्वप्नालीशी माझं लग्न झालं. तिसरा मुहूर्त 24 ऑक्टोबर 2024 जेव्हा तुम्ही लोकांनी मला 1,63,000 मताधिकारी निवडून दिलं आणि महाराष्ट्राची आणि पलूस कडेगावची सेवा करण्याची संधी दिली, हा माझ्या आयुष्यातला तिसरा मुहूर्त महत्वाचा मानतो. आणि चौथा मुहूर्त सन 2024 विधानसभेची निवडणूक होऊ दे, साहेबांचं अपुरं स्वप्न तुमचा विश्वजित कदम पूर्ण केल्याच्या राहत नाही, तो चौथा मुहूर्त ज्या पलूस कडेगावच्या मातीतल्या लोकांसाठी मी आणून देईन, हा विश्वास तुम्हाला आज देतो. आणि म्हणून आज मला सांगायचंय, आज विशाल पाटील इथं स्टेजवर आहेत, ठीक आहे जुनं काहीतरी होत, मला त्याची पर्वा नाही. आज छाती ठोकपणे, पारदर्शकपणे आणि माझ्या हृदयात तुम्हाला विशाल दादा सांगतो, तुमच्या पाठीशी विश्वजित कदम आणि कदम कुटुंब खंबीरपणे उभं आहे. तुम्ही
यावेळेस सांगली लोकसभेत आणि विधानसभेत आपण इतिहास घडवायचा आणि त्याची सुरुवात या पलूस कडेगावच्या मातीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.